नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहुयात मोठ्या राजकीय बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद. अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्यामुळे शिंदेची नाराजी. दादा बैठकीतून निघून गेल्याची सूत्रांची माहिती. कॅबिनेट सोडून लवकर गेलो नाही, नियोजित कार्यक्रमासाठी लातूरला जायचं होतं. शिंदे फडणवीसांना सांगूनच बैठकीमधून बाहेर पडलो. अजित पवार यांनी नाराजीचं वृत्त फेटाळलं. हे काहीही नाही. कॅबिनेट उशिरा सुरू झाल्यामुळं 11:30 ते 1 पर्यंत मी तिथं थांबलो आणि 1 मला जाणंच गरजेचं होतं. अजितदादा काय झालं ते सांगतील. जामनेर मधील कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहतील असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कॅबिनेट मधील वादावरून विरोधकांचा हल्लाबोल. हे वाद स्वार्थासाठीचे. अजितदादांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. तर महायुतीमध्ये महाभारत सुरू. नाना पटोलेंचा हल्लाबोल. बाजूला सरण्याचे पुरेपूर प्रयत्न कदाचित असावे. अजितदादा अनेक वेळा वित्त खात्याचे मंत्री राहिलेले. सुसंस्कृत राज्य घडवण्यासाठी सैतानी सरकारचे गोडवे गाणं आधी बंद केलं पाहिजे. मोदी शहांची चाटुगिरी बंद केली पाहिजे. राज ठाकरेंवरच्या प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य. जर खरोखरच या राज्यातल्या नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची चाटुगिरी बंद केली पाहिजे. संजय राऊतांनी लायकीत राहावं. राज ठाकरेंवर टीका कराल तर मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. अमय खोपकरांचा संजय राऊतांना इशारा. साहेबांच्या मागे पुढे लाळ घोटत फिरणारा संजय राऊत आज सिंगापूरली का? आज सिंगापूरच्या नंतर तुम्ही राज साहेबांवर टीका करता. कालच्या पातळीची काय काय लायकी आहे संजय राऊतांची? वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोगावलेंच्या विरोधामध्ये महिलांची तक्रार दाखल. ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी दाखल केली तक्रार. महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. रायगडमधील भाषणामध्ये भरत गोगावलेंची ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता टीका. टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली. फुले किंवा आम्ही काय थोडीफार मदत आणि प्रत्येक गावात मध्ये विकास मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे? बनवणारी बहीण पाहिजे? बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची गोगावलेंची जुनी पद्धत. मुख्यमंत्री शिंदे गोगावलेंवर गुन्हा दाखल करणार का? स्नेहल जगताप यांचा शिंदेंना सवाल. महोदयांना असं वाटतं की बेताल वक्तव्य केलं की मला एक वेगळीच प्रसिद्धी मिळते आणि बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचं हे त्यांचे खूप जुने नाटक आहेत. मुख्यमंत्र्यांना राज्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना हे आव्हान असणार आहे आणि हा प्रश्न असणार आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य हे जे काही आपल्या पक्षाच्या प्रतोद यांनी केलेलं आहे त्याच्यावरती आपण गंभीर गुन्हा दाखल करणार आहात का? आणि जर